विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला पिट्यूटरी ग्लँड चे हॉर्मोन्स हॉर्मोन्सच्या प्रॉपर्टीज कालच्या पीरियड मध्ये आपण एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आणि इंटरनल मॉर्फोलॉजी ऑफ पिट्यूटरी ग्लँड बघितले. आता हॉर्मोन्स काय आहे? व्हाट आर हॉर्मोन्स? हॉर्मोन्स आर द केमिकल मेसेंजर्स. हॉर्मोन्स आर केमिकल मेसेंजर्स सिक्रिटेड बाय ductless endocrine glands. These hormones play an important role to control overall metabolic activities of body. So hormones are the chemical messengers secreted by ductless endocrine glands, and those hormones control overall metabolic activities of the body. Hormones are mostly protein derivatives. So hormones are proteinous in nature. Hormones are protein derivatives, maybe of amino acids, maybe of peptides. So hormones are protein derivatives, mostly amino acids and peptides. Hormones may be of steroids. Hormones may be of steroids, lipid hormones. Those hormones directly affect the nucleic acid and stress our body. So these are steroid hormones. Then hormones are secreted at one place and activity on target organ. Hormonal activity is seen on target organ. Hormones are directly diffused in blood stream and circulating towards target organ for their activities. So hormones are secreted in bloodstream or diffused in bloodstream and through blood circulation carried towards target organ. Then we know the pituitary gland, and pituitary gland secrete most of the hormones which are protein derivatives, amino acids, also peptides. No any hormone secreted by pituitary gland, that is steroid. Steroid hormones are secreted by reproductive organs in male and female. For example, testes secrete testosterone and ovary secrete estrogen and progesterone. Pituitary hormones are protein derivatives, mostly amino acids and peptides. No any steroid hormones secreted by pituitary gland. Steroid hormones are secreted by reproductive organs. For example, testes in male secrete testosterone and ovary in female secrete estrogen. Then pituitary gland secrete total 9 hormones. Pituitary gland secrete total 9 hormones, in which 6 hormones are of adenohypophysis and 3 hormones are of neurohypophysis. म्हणजे pituitary gland एकूण 9 हार्मोन तयार करते, त्यापैकी 6 वेगवेगळे हार्मोन ॲडेनोहायपोफायसिसचे आहेत आणि 3 वेगवेगळे हार्मोन न्यूरोहायपोफायसिसचे आहेत. इन विच हार्मोन्स? द फर्स्ट हार्मोन इज सोमॅटोट्रॉफिक हार्मोन. द फर्स्ट हार्मोन सिक्रिटेड बाय ॲडेनोहायपोफायसिस, दॅट इज सोमॅटोट्रॉफिक हार्मोन, विच इज ऑल्सो नोन एज STH, and it is a growth hormone of our body. आता या हार्मोनची आपल्याला पूर्ण माहिती घ्यायची, प्रत्येक हार्मोनची पूर्ण माहिती घ्यायची, पण पहिला हार्मोन आहे आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा, ग्रोथ हार्मोन.
सो सोमैटोट्रॉफिक हार्मोन इज सिक्रीटेड बाय सोमैटोट्रॉफ सेल्स वेयर दी सेल्स आर प्रेजेंट दी सेल्स आर प्रेजेंट इन पार्स डिस्टलिस ऑफ एडेनो हाइपोफाइसिस बट दीज सोमैटोट्रॉफ सेल्स विच आर हार्मोन सिक्रीटरी सेल्स रिक्वायर फीडबैक व्हाट इज फीडबैक फीडबैक मीन्स दीज सेल्स रिक्वायर सम न्यूट्रिएंट्स और सम फीडबैक टू परफॉर्म द फ्यूचर वर्क भविष्यामधलं काम करण्यासाठी या पेशींना काही फीडबॅक लागतो तो फीडबॅक या सोमॅटोट्रॉफ सेल्सला कोण देतं तर आपल्याला माहित आहे मेंदूच्या जवळ एक सगळ्यात महत्त्वाचा मास्टर ऑफ द मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे जिचं नाव आहे हायपोथॅलामस हायपोथॅलामस सिक्रीट सम रिलीजिंग अँड इनहिबिटरी फॅक्टर्स रिलीजिंग अँड इनहिबिटरी फॅक्टर्स दीज इनहिबिटरी फॅक्टर्स सिक्रीटेड बाय हायपोथॅलामस ऍक्ट ॲज फीडबॅक मेकॅनिझम फॉर ऑल दीज द सेल्फ सिक्रीटेड हॉर्मोन्स इन ॲडेनो हायपोफायसिस सो सोमॅटोट्रॉफ सेल्स रिक्वायर एस टी आर एफ अँड एस टी आय एफ दीज आर दी फीडबॅक फॅक्टर्स सिक्रीटेड बाय न्यूरो सिक्रिटरी सेल्स इन हायपोथॅलामस ऑफ ब्रेन अँड दिस फीडबॅक स्टिम्युलेट सोमॅटोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर अँड सोमॅटोट्रॉफिन इनहिबिटरी फॅक्टर स्टिम्युलेट सोमॅटोट्रॉफ सेल्स इन पास डिस्टलिस ऑफ एडेनो हायपोफायसिस अँड देन दिस सेल्स सिक्रीट सोमॅटोट्रॉफिक हॉर्मोन और ग्रोथ हॉर्मोन आता व्हाट इज फीडबॅक हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे फीडबॅक म्हणजे ज्या पेशी आपल्याला अगोदर काहीतरी मिळालं तर त्या पेशी भविष्यामध्ये काम करू शकतात याला फीडबॅक असं म्हटलं जातं सोमॅटोट्रॉफ सेल्सला सोमॅटोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर जर मिळाला हायपोथॅलामसचा तरच या पेशी काम करतात रिलीज करण्यासाठी सोमॅटोट्रॉफिन आणि जास्तीचं सोमॅटोट्रॉफिन तयार झालं तर त्याला इनहिबिट करण्यासाठी देखील सोमॅटोट्रॉफिन इनहिबिटिंग फॅक्टर हायपोथॅलामसमधूनच येतं आणि मग या पेशी काम याचं नाव आणि याचं फंक्शन आहे सोमॅटोट्रॉफिक हॉर्मोन और एसटीएच और ग्रोथ हॉर्मोन स्टिम्युलेट अवर स्केलेटल मसल अवर कनेक्टिव टिश्यूज फॉर देअर प्रॉपर ग्रोथ एज पर अवर एज जन्म झाल्यानंतर आपलं वय आपलं सुरुवात होतं आपलं लाईफ सुरुवात होतं या लाईफमध्ये काही वयापर्यंत आपली शारीरिक वाढ ही पूर्ण झाली पाहिजे मग शारीरिक वाढ पूर्ण करण्यासाठी शरीरामधला सगळ्यात महत्त्वाचा हार्मोन कोणता तर तो आहे सोमॅटोट्रॉफिक हार्मोन या हार्मोनचं काम आहे दिस हार्मोन स्टिम्युलेट अवर स्केलेटन अवर बोन्स इन स्केलेटन कार्टिलेजेस इन स्केलेटन अवर एरियोलार कनेक्टिव टिश्यू अवर एडिपोज कनेक्टिव टिश्यू अवर स्केलेटल मसल अँड अवर ओव्हरऑल बॉडी ऑर्गन्स फॉर देअर नॉर्मल ग्रोथ as per age so this hormone play very important role for our growth body this hormone also increase amino acid uptake of body cell and synthesis of proteins we know that our body is mostly proteinous that is nitrogenous so this hormone play very important role for growth of our body by uptake of amino acid every cell for protein synthesis so our body show proper growth then we know that if this hormone becomes more in childhood or growing age if hyper secretion of somatotrophic hormone or growth hormone seen in childhood मध्ये जर हा हार्मोन ग्रोइंग एजला वाढला
that condition is called as gigantism. What is gigantism? Gigantism is a condition seen due to hyper secretion of growth hormone in childhood or growing age. In adult condition, if this hormone become hyper, this condition is called as acromegaly. That is gorilla-like appearance in adult condition. If in adult condition there is gorilla-like appearance, that is abnormal growth of body seen, then it is called as acromegaly. And if this hormone become less in childhood, jar less zala tar, less in childhood, then this condition is called as dwarfism. Dwarfism म्हणजे काय? शारीरिक गुटकेपणा, म्हणजे शरीर पूर्णपणे वयाप्रमाणे न वाढणं, याला आपण शारीरिक गुटकेपणा म्हणतो, जो येतो चाइल्डहूड कंडिशनला ग्रोथ हॉर्मोन कमी पडला तर. आणि चाइल्डहूड कंडिशनला ग्रोथ हॉर्मोन जास्तीचा तयार झाला तर त्याला म्हणतो डिजायजेंटिझम. आणि या कंडिशन मध्ये त्या चाइल्डची ग्रोथ ही वयाप्रमाणे न होता एक्सेस होते, ॲबनॉर्मल होते, आणि तो चाइल्ड त्याच्या वयाप्रमाणे त्याची उंची जास्त दिसते, याला आपण जायजेंटिझम म्हणतो. वय पूर्ण वाढल्यानंतर जर हा ग्रोथ हॉर्मोन जास्तीचा तयार झाला तर आपली उंची वाढत नाही किंवा हाईट वाढत नाही, हाईट तेवढीच राहते, पण त्या पर्सनची अडल्ट कंडिशनला त्याची थिकनेस वाढते आणि त्याचं अपिअरन्स गोरिला लाईक होतं, ज्याला आपण ॲक्रोमेगॅली असं म्हटलं जातं. दुसरा हॉर्मोन आहे थायरोट्रॉपिक हॉर्मोन किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा TSH. आता हा हॉर्मोन देखील तयार करणाऱ्या पेशी तुम्हाला कालच्याच पिरियडमध्ये सांगितलं होता, त्याला थायरोट्रॉप सेल्स असं म्हटलं जातं. वेअर दिस सेल्स आर प्रेझेंट, दिस सेल्स आर प्रेझेंट इन द पार्स डिस्टॅलिस ऑफ ॲडेनोहायपोफायसिस. ॲडेनोहायपोफायसिसच्या पार्स डिस्टॅलिसमधल्या थायरोट्रॉप नावाच्या पेशी थायरोट्रॉपिक हॉर्मोन किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तयार करतात, ज्याला TSH असं म्हटलं जातं. पण या देखील पेशींना फीडबॅक लागतं, म्हणजे लागतं, कुठल्याही पेशी फीडबॅक रिक्वायर करतात आणि फीडबॅक शिवाय पुढे काम करत नाही. जसं सोमॅटोट्रॉप सेल्सला STRF आणि STIF नावाचे रिलीजिंग आणि इनहिबिटिंग फॅक्टर हायपोथॅलमस कडचे लागतात, तसेच दोन फॅक्टर थायरोट्रॉपिन रिलीजिंग थायरोट्रॉपिक हॉर्मोन तयार होण्यासाठी हायपोथॅलमस ऑफ ब्रेन मधून रिक्वायर केले जातात, ज्या रिक्वायरमेंटला म्हटलं जातं TRF आणि TIF. व्हॉट इज TRF? थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर अँड थायरोट्रॉपिन इनहिबिटिंग फॅक्टर. थायरोट्रॉपिन रिलीज होण्यासाठी थायरोट्रॉप सेल्सला स्टिम्युलेट करावं लागतं प्रमाणामध्ये थायरोट्रॉपिन तयार करण्यासाठी. आणि जर थायरोट्रॉपिन जास्तीचा तयार झाला तर त्याच सेल्सला फीडबॅक लागतं इनहिबिटिंग फॅक्टरचं, ज्याला थायरोट्रॉपिन इनहिबिटिंग फॅक्टर म्हटलं जातं. हे दोन फॅक्टर अतिशय महत्त्वाचं काम करतात थायरोट्रॉप सेल्ससाठी. पण तयार कुठे होतात? तर हायपोथॅलमसमध्ये तयार होतात. जो फीडबॅक महत्त्वाचा आहे थायरोट्रॉपिक हॉर्मोन तयार होण्यासाठी थायरोट्रॉप सेल्सला. आता या हॉर्मोनच्या नावामध्ये त्याचं फंक्शन आहे. थायरोट्रॉपिक हॉर्मोन स्टिम्युलेट थायरॉइड ग्लँड. दिस हॉर्मोन स्टिम्युलेट थायरॉइड ग्लँड अँड फॉर द प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड एज पर आवर एज. थायरॉइड ग्लँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ग्लँड ऑफ आवर बॉडी, प्रेझेंट इन आवर नेक रिजन इन व्हेंट्रल फाइव. बट दिस ग्लँड प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल अँड सेक्शुअल ग्रोथ ऑफ द बॉडी. सो दिस हॉर्मोन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू सिक्रीट इन बॉडी बाय थायरोट्रॉप सेल इन adenohypophysis of a pituitary gland. This hormone as released stimulate thyroid gland as per age for the growth of thyroid gland, for development of thyroid gland and for normal secretion of T3 and T4 hormones. What are T3 and T4 hormones?
T3 and T4 hormones are the thyroid hormones. Also calcitonin. Thyrocalcitonin. T3 and T4 hormones are secreted by thyroid gland. Calcitonin secreted by parafollicular or C cells. T3 and T4 secreted by follicular cells. And these three thyroid hormones are secreted only and only due to thyrotrophic hormone secreted by thyrotroph cells received to the thyroid gland. So thyroid gland require feedback of pituitary gland. So pituitary gland is master endocrine gland. म्हणजे तुम्हाला काल जे सांगितलं मी पिट्यूटरी ग्लँडला मास्टर एंडोक्राइन ग्लँड का म्हणतात त्याचं इथे एक उत्तर आहे. थायरॉइड ग्लँडला काम करण्यासाठी पिट्यूटरी ग्लँडचं फीडबॅक घ्यावं लागतं. कोणत्या फॉर्ममध्ये? थायरोट्रॉपिक हॉर्मोनच्या फॉर्ममध्ये. आणि थायरोट्रॉपिक हॉर्मोन तयार होण्यासाठी थायरोट्रॉपला फीडबॅक घ्यावं लागतं हायपोथॅलामस कडून रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर म्हणून. मग कुणाचं कुणाला फीडबॅक आहे हे जर तुम्हाला पाठ झाला तर हा टॉपिक फारच सोपा तुम्हाला वाटेल. कारण एक सेल दुसऱ्या सेलवर अवलंबून, दुसरी सेल तिसऱ्या सेलवर अवलंबून, म्हणजे हे फीडबॅक जे आहे फीडबॅक अतिशय महत्वाचा आहे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मेकॅनिझम ऑफ अवर बॉडी. देन थर्ड हॉर्मोन इज ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन विच इज ऑल्सो नोन एज ACTH. ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन ऑर ACTH, दिस हॉर्मोन इज सिक्रिटेड बाय कॉर्टिकोट्रॉफ सेल्स. व्हाट आर कॉर्टिकोट्रॉफ सेल्स? कॉर्टिकोट्रॉफ सेल्स आर प्रेझेंट इन पास डिस्टियालिस ऑफ ॲडेनो हायपोफायसिस. कॉर्टिकोट्रॉफ नावाच्या पेशी देखील पास डिस्टियालिस मध्ये असतात, ॲडेनो हायपोफायसिस नावाच्या पिट्टरी ग्लँड मधल्या पार्ट मध्ये. या कॉर्टिकोट्रॉफ सेल्सला देखील फीडबॅक लागतं. कुठल्याही पेशी फीडबॅक शिवाय काम करत नाही. या ॲडेनो हायपोफायसिस मधल्या हॉर्मोन तयार करणाऱ्या पेशी तर फीडबॅक मागतातच, आपली बॉडी देखील फीडबॅक मागते. आपण जर न्यूट्रिएंट खाल्ले तर बॉडीची वाढ होते. जर एखाद्या पेशींना फीडबॅक मिळाला तर त्या पेशी फ्युचरमध्ये काम करतात. तसंच फीडबॅक कॉर्टिकोट्रॉफ सेल्सला देखील लागतं. आणि या फीडबॅकचं कोणत्या फॉर्म्युला आहे? कॉर्टिकोट्रॉफ सेल्स इन पार्स डिस्टॅलिस रिक्वायर CRF मीन्स कॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर आणि CIF मीन्स कॉर्टिकोट्रॉफिन इनहिबिटिंग फॅक्टर. कॉर्टिकोट्रॉफिन रिलीज होण्यासाठी कॉर्टिकोट्रॉफ सेल्सला CRFची मदत घ्यावी लागते. आणि कॉर्टिकोट्रॉफिन जास्तीचा झाला तर इनहिबिट करण्यासाठी CIF म्हणजे कॉर्टिकोट्रॉफिन इनहिबिटरी फॅक्टरची मदत घ्यावी लागते. हे दोन्ही फॅक्टर तयार होतात हायपोथॅलमसमध्ये. हायपोथॅलमसच्या न्यूरोसिग्नेटरी सेल्स तयार करतात आणि देतात कुणाला? कॉर्टिकोट्रॉफ सेल्सला. तेव्हाच त्या कॉर्टिकोट्रॉफ सेल्स काम करतात. याला फीडबॅक असं म्हटलं जातं. आणि या कॉर्टिकोट्रॉफ सेल्सनी तयार केलेल्या हॉर्मोनचं नाव आहे ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन. दिस ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन वर्क फॉर ॲड्रिनल ग्लँड. द थर्ड इम्पॉर्टंट ग्लँड ऑफ अवर बॉडी इज ॲड्रिनल ग्लँड विच इज प्रेझेंट ऑन सुपेरियर पोर्शन ऑफ अवर किडनी. इन दॅट ॲड्रिनल ग्लँड देर आर टू रिजन्स. आउटर रिजन इज ॲड्रिनल कॉर्टेक्स अँड इनर रिजन इज ॲड्रिनल मेड्युला. ॲड्रिनल कॉर्टेक्सचे दोन हॉर्मोन आहेत, एक मिनरल कॉर्टिकॉइड, मिनरल कॉर्टिकॉइड, आणि दुसरा हॉर्मोन आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड. पण ॲड्रिनल ग्लँडच्या कॉर्टिकल रिजनमधल्या पेशींना मिनरल कॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड तयार करत असेल तर या हॉर्मोनला तयार करण्यासाठी कॉर्टिकोट्रॉफ सेल्सला हायपोथॅलमसची मदत घ्यावी लागते. आणि या हायपोथॅलमसची मदत म्हणजे CRF आणि CIFच्या फॉर्ममध्ये तरच या कॉर्टिकोट्रॉफ सेल्स काम करतात. याला फीडबॅक असं म्हटलं जातं. त्यानंतर या ग्लँडचं काम आपण सांगितलंय. कॉर्टिकल रिजनमध्ये तयार होणारा मिनरल कॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड तयार होण्यासाठी कॉर्टिकोट्रॉफ सेल्स रिक्वायर करतात. म्हणजे ॲड्रिनल ग्लँड हायपोथॅलमसवर आणि ॲड्रिनल ग्लँड पिट्यूटरी ग्लँडवर अवलंबून आणि पिट्यूटरी ग्लँड हायपोथॅलामसवर अवलंबून. त्यामुळं या पेशी अतिशय महत्त्वाचे इनहिबिटिंग आणि रिलीजिंग फॅक्टर्स आहेत.
त्यानंतर चौथा महत्त्वाचा हार्मोन आहे लॅक्टोजेनिक हार्मोन किंवा प्रोलॅक्टिन. लॅक्टोजेनिक हार्मोन और प्रोलॅक्टिन हार्मोन इज सिक्रीटेड बाय लॅक्टोट्रॉफ सेल. लॅक्टोट्रॉफ सेल वेर दिस सेल्स आर प्रेझेंट. दीज सेल्स आर प्रेझेंट इन पार्स डिस्टॅलिस ऑफ ॲडेनो हायपोफायसिस. पार्स डिस्टॅलिसच्या ॲडेनो हायपोफायसिस मधल्या लॅक्टोट्रॉफ नावाच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींचं काम आहे प्रोलॅक्टिन किंवा लॅक्टोजेनिक हॉर्मोन तयार करणं. पण या देखील सेल्सला फीडबॅक लागतं. हायपोथॅलमस मधल्या लॅक्टोट्रॉफ सेल्सला फीडबॅकसाठी ज्या फॅक्टरची गरज आहे तो फॅक्टर पी आर एफ म्हणजे प्रोलॅक्टिन रिलीजिंग फॅक्टर आणि प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर या सेल्सला फीडबॅक म्हणून काम करतात. मग या पेशी तयार करतात लॅक्टोजेनिक हॉर्मोन किंवा प्रोलॅक्टिन. दिस हॉर्मोन मे बी सिक्रिटेड इन मेल अँड फिमेल बट दिस हॉर्मोन इज कम्प्लिटली नॉन फंक्शनल इन मेल सेक्स. हा हॉर्मोन टोटली नॉन फंक्शनल आहे मेल सेक्स मध्ये. दिस हॉर्मोन इज कम्प्लिटली नॉन फंक्शनल इन मेल सेक्स बट फंक्शनल इन फिमेल सेक्स. वाय? बिकॉज आफ्टर मॅच्युरिटी फिमेल शोज डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. मॅच्युरिटीच्या नंतर फिमेल मध्ये मेमरी ग्लँडची वाढ होते, ग्रोथ होते, त्यासाठी हा हॉर्मोन अतिशय महत्वाचा आहे प्रोलॅक्टिन. तशी कंडिशन पुरुषांमध्ये किंवा मेल सेक्समध्ये नाही, त्यामुळे हा हॉर्मोन मेलसाठी कुठल्याही प्रकारे उपयोगी नाही, म्हणजे वेस्टिजियल किंवा नॉन युजफुल ऑर्गन फॉर ह्युमन मेल. हा हॉर्मोन फिमेलमध्ये आणखी एक महत्त्वाचं काम करतो. दिस हॉर्मोन ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन फिमेल बिकॉज दिस हॉर्मोन स्टिम्युलेट मेमरी ग्लँड्स आफ्टर चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थच्या नंतर देखील हा हॉर्मोन फिमेलमधल्या मेमरी ग्लँडला कंटिन्युअसली स्टिम्युलेट करतो. कारण मेमरी ग्लँडचं एक महत्त्वाचं काम आहे न्यूट्रिशियस फूड तयार करणं यंग वनसाठी, ज्याला आपण मिल्क असं म्हणतो. मेमरी ग्लँड इन फिमेल आफ्टर चाइल्ड बर्थ सिक्रीट न्यूट्रिशियस फूड मिल्क फॉर यंग वन अँड फॉर सिक्रिशन ऑफ न्यूट्रिशियस फूड मिल्क फॉर यंग वन दिस ग्लँड स्टिम्युलेटेड बाय प्रोलॅक्टिन हॉर्मोन ऑफ ॲडेनो हायपोफायसिस ऑफ पिट्युटरी ग्लँड. सो दिस हॉर्मोन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हॉर्मोन फॉर ह्युमन फिमेल बट नॉन फंक्शनल इन मेल. पुरुषांमध्ये उपयोगी नाही, स्त्रियांमध्ये हा हॉर्मोन उपयोगी आहे. त्यानंतर पाचव्या नंबरचा हॉर्मोन आहे गोनॅडोट्रॉफिक हॉर्मोन. व्हॉट आर गोनॅड्स? गोनॅड्स आर दी टेस्टीस इन मेल अँड ओव्हरी इन फिमेल. पुरुषांमध्ये टेस्टिस नावाचे अतिशय महत्त्वाचे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, ज्याला गोनॅड्स किंवा एंडोक्राइन ग्लँड्स म्हटलं जातं. पुरुषांमध्ये जशा टेस्टिस असतात तसं स्त्रियांमध्ये ओव्हरी नावाचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. पण ह्या टेस्टिस आणि ओव्हरीला फीडबॅक लागतं गोनॅडोट्रॉफिक नावाच्या हॉर्मोनचं. जो गोनॅडोट्रॉफिक नावाचा हॉर्मोन पिट्युटरी ग्लँडमधल्या ॲडेनो हायपोफायसिसमधल्या पार्स डिस्टॅलिसमधल्या गोनॅडोट्रॉफ नावाच्या सेल. आता गोनॅडोट्रॉफ नावाच्या सेल जर पिट्युटरी ग्लँड मधल्या पार्स डिस्टॅलिसमध्ये असतील तर जसं अगोदरच्या पेशींना फीडबॅक लागत होतं तसं या देखील गोनॅडोट्रॉफ सेल्सला फीडबॅक लागतं हायपोथॅलमस ऑफ ब्रेन मधून जी टी आर एफ. गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर आणि गोनॅडोट्रॉफिन इनहिबिटिंग फॅक्टर. गोनॅडोट्रॉफिन रिलीज होण्यासाठी लागणारा फॅक्टर म्हणजे रिलीजिंग फॅक्टर आणि गोनॅडोट्रॉफिन जास्तीचा तयार झाला तर इनहिबिट करण्यासाठी इनहिबिटिंग फॅक्टर. हे दोन्ही फॅक्टर तयार होतात हायपोथॅलमस ऑफ ब्रेनमध्ये, फीडबॅक करतात पिट्युटरी ग्लँडमधल्या गोनॅडोट्रॉफ सेल्सला. मग त्या गोनॅडोट्रॉफ सेल्स तयार करतात गोनॅडोट्रॉफिक हॉर्मोन्स. पण हे गोनॅडोट्रॉफिक हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे तयार होतात. एका हॉर्मोनचं नाव आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे FSH, आणि दुसरा हॉर्मोन आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे LH. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सिक्रिटेड बाय गोनॅडोट्रॉफ सेल्स इन द पार्स डिस्टॅलिस ऑफ ॲडेनो हायपोफायसिस स्टिम्युलेट
सेमिनिफेरस ट्यूब्यूल पुटा था ध्यान सेमिनिफेरस ट्यूब्यूल आर द फंक्शनल यूनिट्स इन टेस्टिस ऑफ मेल. व्हाट इज फंक्शन ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल? सेमिनिफेरस ट्यूब्यूल इन्वॉल्व इन स्पर्मेटोजेनेसिस. व्हाट इज स्पर्मेटोजेनेसिस? द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ मेल गैमेट स्पर्म्स. सो दिस हार्मोन स्टिमुलेट सेमिनिफेरस ट्यूब्यूल इन टेस्टिस फॉर प्रोडक्शन ऑफ मेल गैमेट स्पर्म्स. एंड विदाउट स्पर्म्स, इफ देर इज नो प्रोडक्शन ऑफ स्पर्म, द मेल इज कंसिडर्ड एज स्टराइल मेल. And if there is production of male sperms in male, male is considered as a fertile male. So this is very very important hormone for male. As like male, this hormone also stimulate follicles in ovary. Follicles in ovary. Ovary मध्ये follicles नावाचे अतिशय महत्त्वाचे part female gamete ova तयार करण्यासाठी. The process of female production of female gamete ova known as oogenesis. जसं पुरुषांमध्ये स्पर्मेटोजेनेसिस होतं तसं स्त्रियांमध्ये oogenesis होतं. oogenesis मध्ये स्त्रिया ओवरी मध्ये फीमेल गॅमेट ओवा तयार करतात. पण हा ओवा तयार करण्यासाठी फीमेल ला पिट्युटरी ग्लँड म्हटल्या गोनॅडोट्रॉफ सेल्सची मदत घ्यावी लागते. आणि गोनॅडोट्रॉफ सेल्स काय तयार करतात? तर गोनॅडोट्रॉफिनमध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तयार करतात. म्हणून ओव्हरीमध्ये ओजेनेसिस नावाची प्रक्रिया होते आणि फिमेल गॅमेट ओव्हा तयार होतो. तसंच दुसरा हार्मोन आहे ल्युटेनायझिंग हार्मोन LH. ल्युटेनायझिंग हार्मोन और LH इज सिक्रिटेड बाय गोनॅडोट्रॉफ सेल्स. हा देखील हार्मोन तयार होण्यासाठी इने फीडबॅकची गरज आहे. GTRF आणि GIF. GTRF काय आहे? गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर आणि गोनॅडोट्रॉफिन इनहिबिटिंग फॅक्टर. दिस हार्मोन इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट हार्मोन फॉर मेल अँड फिमेल. LH इन मेल स्टिम्युलेट इंटरस्टिशियल सेल्स. वेअर दिस सेल्स आर प्रेझेंट? इंटरस्टिशियल सेल्स आर प्रेझेंट इन टेस्टिस अराउंड सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या सराउंडिंग मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये इंटरस्टिशियल सेल्स असतात, ज्याला दुसरे एक नाव आहे. दिस सेल्स आर ऑल्सो नोन एज लीडिंग सेल, बट दिस सेल्स आर दी हॉर्मोन सिक्रिटरी सेल्स. इंटरस्टिशियल सेल्स स्टिम्युलेटेड बाय द गोनॅडोट्रॉफ सेल्स अँड सिक्रीट मेल सेक्स हॉर्मोन टेस्टोस्टिरोन. पुरुषांमध्ये एक मेल सेक्स हॉर्मोन तयार होतो ज्याचं नाव टेस्टोस्टिरोन, जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर पुरुषांमधले मेंटेन करतो. आणि स्त्रियांमध्ये हा हॉर्मोन फॉलिकल सेल्सला फॉलिकल सेल्स अँड ल्युशियल सेल्स ल्युशियल सेल्स. देन फॉलिकल सेल्स आफ्टर फीडबॅक सिक्रीट इस्ट्रोजन अँड ल्युशियल सेल्स सिक्रीट प्रोजेस्टिरोन. दीज टू हॉर्मोन्स आर दी फिमेल सेक्स हॉर्मोन्स अँड फिमेल सेक्स हॉर्मोन्स मेंटेन सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल. टुडे I have completed only the hormones of adenohypophysis. In next period, I have completed the 2-3 hormones of neurohypophysis: vasopressin, oxytocin, and cohesin.